नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल में आपलं स्वागत आहे। पीएम किसान योजनेचा तुम्ही लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असली तरी राज्य सरकारची अंमलबजावणी ही महत्त्वाची आहे। यामध्ये महसूल आणि कृषी विभागाचे योगदान महत्त्वाचे आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, लाभ न मिळाल्यास नेमक्या त्रुटी काय याची पाहणी ही महसूल विभागाच करावी लागणार आहे। तर शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे का याची शहानिशा ही कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाते। शिवाय केंद्र सरकारने कामाची विभागणी करूनही स्थानिक पातळावर कृषी आणि महसूल विभागातील धुसफुसीचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि या योजनेवर झालेला आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील तब्बल 8 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याचे समोर आलेले आहे। केंद्र सरकारचे आदेश असताना पंतप्रधान किसान सम्मान योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याची ही स्थिती ओढवल्याचे समोर आलेलं आहे। तर आता ही स्थिती जी समोर आलेली आहे ते कशा प्रकारे ठीक करणार? आता कॅम्पच्या माध्यमातून सावरासावर पीएम किसान योजनेचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा, शिवाय योजनेत पारदर्शकता येण्याच्या अनुषंगाने आता 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी गाव स्तरावर कॅम्पाचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। यामध्ये महसूल आणि कृषी विभागाचा समावेश राहणार आहे। शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबर अपत्र असूनही ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। मात्र महसूल आणि कृषी विभागाच्या अंतर्गत मतभेदाचा परिणाम शेतकऱ्यावर झालेला आहे। आता याची सावरासावर करण्यासाठी अशी भूमिका घेतली असल्याचा आरोपसुद्धा होऊ लागलेला आहे। आता नेमकं काय पाऊल उचलणार जाणार आहे? राज्यातील 8 लाख शेतकरी हे योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। त्यांची माहिती घेण्यासाठी आता स्थानिक पातळीवर यंत्रणा राबवणार आहे। महसूल आणि कृषी विभागातील मतभेद दूर करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात कृषी मंत्री दादा भुसे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पाडली होती। असे असतानाही स्थानिक पातळीवरील मतभेद हे मिटलेच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिले आणि शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। तर अशाच प्रकारच्या नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।